Hai, namaskar, sagal namaskar, ba, anu boi nu? Salu ba, anu boi nu? Tinsin mo diya. Tala la salu ba, anu boi nu? Igai, kapre kapre gitli. Salu, mangkai karna la tabo anu boi nu? Ata lu ba, dan salu ba, anu boi nu? Giri. Manda aja nai biela. Ni kai bihitne kona la ba, anu boi nu? कपडे उचलले मग लगेच इकडे निघालो म्हणला कसं आहे आपलं भावानं म्हणलं आता राहिलेली कपडे आपली ही धुवायची आणि आपल्याला उद्याच्याला जायचंय जातो भावानं म्हणलं आता नाही राहत मी काय बायको म्हणायला लागली तू तुझ्यामुळं आहे ना माझी लय बदनामी व्हायला लागली तुझी तू बदनामी करायला लागलाय आणि माझी लय बदनामी करायला लागलाय तू तू काय कर आता म्हणले तू इथं राहूच नको तू निघे तू तुला काय झालंय म्हणले तुला लेकरा बाळाची नाही चिंता नाही बायकोची चिंता लोक मरणाची नावं ठेवतात नाही त्यांची तुला चिंता तू काय झालंय तुला आता तू मला आज भावानं बोललो मला बोलशीच वाटणा बरं का पण बोलतोय लईच बायको बोलली राव बाबा ना एवढं मी बोलणं कावाचं नाही मी सहन केलं इकडून जाऊ बाबा ना बोल एवढं मी कोणाचं बोलणं नाही घेऊ घेतलं आतापर्यंत बाबा हो आपण एवढं कोणाचं बोलणं नाही घेतलं आतापर्यंत पण हिचं ऐकून घेतलं मला तर म्हणते का एवढी लोक तुला सांगतात तुझं कान काय फुटलंय का काय तुला ऐका येत नाही का काय एवढी लोक वरडा देत बाद झालं म्हणते तुझं आता लय सहन केलं तुझं मी काय सहन केलं माझं आता हा बाय मीच तुझं सहन केलं आतापर्यंत हो ना बघून सावलेलंच बसतं बाबा काय माझं मला आहे ना माझं डोकंच ठिकाणी नाही कशाचं मन लागा ना गा मला येऊस तरी दावाना बरं ना मी आता सकाळी एक हळू उभारून टाकला आता माझं दुःख मला झालं हिला काय करायची माझं हा मी हिचं नाव बी घेत नव्हतो नव्हतं काय बी पण आता काय झालंय भावानं बरं मला भागच पाडलं तिचं नाव घ्यायसाठी म्हणून मी नाव घेतलं आणि आता घेतोय बी पण मी आहे ना भावानं बोललं खरंच मी आता हो का मी कपडे फिपडे धुतल्यात आणि उद्याच्याला आपल्याला मी जाणार भावानं बोललं आता नसतो राहत मी आता पण राहिलो भावानं बोललं मी मला बी पोरींची काळजी आहे मी पोरींकडं म्हणलं इकडं तिकडं आपलं कसं घरीच बसित बसतीत आणि मी तिच्याकडं खोटं नाही सांगत भावानं बोललं मी घरात जायचं सगळं सोडून दिलेलं आहे जातच नाही मी मान बोल तुम्ही बघता मी माझ्या पद्धतीने मी बात करून खातो नाही तर आईला मागतो नाही तर काही बी करतो माझं बी तिकडं नाही का मला दाजी मला काय म्हणायचं नाही नाही बा आपलं नाही याचं पटत तर मी काय विषय घेतो का तिचा घेतलाय का मी आणि घेतं बी नाही मी भावाला बोललं हा झाली माझ्याकडून चुकी की मी त्या बायकोचं नाव घेतलं आणि सारखं सारखं व्हिडिओमध्ये मी नाव घेतलं म्हणजे भावानं बोललं माझं बी मत आहे मला मांडायचं म्हणून मी नाव घेतलं तसं नाही ना मला काय पिसाळ कुत्रं नाही चावलेलं तिचं सारखं नाव घ्यायला मी पण झाली तर चुकी दाजीची बरं का तिचं नाव घ्यायचं पण हिथून पुढं असं नाही होणार मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ काढणार तुम्हाला तर मी म्हणतो आहे ना संध्याकाळचा म्हणा किंवा सकाळचा उद्याच्याला आहे ना व्हिडिओ तिचं नाव अजिबात येणारच नाही बाबा ना इतकी माझी तिने टुपी पिटवलेली आहे मागाशी की आई बाबा तनतन बाया करत होती नेसती मग हां एवढं तनतन हां मी इमर्जिनी आपला राजी ग बसतोय म्हणलं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या हां पण हिने तर नेसतं मला तुला तीन लेकरं बळ दिसाना तर दुसरं लग्नच करायला चाललं आहे काय तो त्या बदनामी लावली माझी हां तुझी तर तू तू इज्जत आपरू घालून घेतली माझं बी तर इज्जत आपरू घालवायला लागलाय तू तू म्हणते की तू म्हणते की तू माझ्या डोळ्यासमोरच दिसायचं नाही आता तू इजून हलायचं लगेच का हलन मी हा का हलन मी मी तिथं माझ्या हक्काचं मी सफार बांधलंय माझ्या आईबापाची घर आहे तिथं हां हिचं काय संबंध आला मला इथून हाकलून लावायचा हां हिने माझ्याबरोबर लग्न लावलंय म्हणजे काय ही सगळ्या आख्या याची सगळ्या याची काय हे मुहिमान चाललंय आवाज
खेळाची काय मालकीच झाली काही भाव आणि उग माझं डोकं हलवलं या माणसाने नोकरच तळतळायला लावला माझा जीव मरणाचा. खुशाल म्हणते तू इथून जा निघून जा, तो माझं लय डोकं हलवलं इथं. म्हणजे काय मी माझं सपारं सोडून द्यायचं का, आई बापू सोडून द्यायचं का हिच्यासाठी? म्हणजे हिला झालं इकडं तिकडं फिरायला मोकळी. काल का आता काल गेली देवाला, मी काय बोलले का भावानं बोलून देवाला गेली ही? काय माझं काय कारण बी येत नाही काय म्हणायचं ती? काय बोललोय का आता? तुम्ही म्हणता ना आजी बायको संशय घेतो, तुम्ही संशय घेताय इकडं तिकडं गेलं की तिचं नाव घेताय. मी काय म्हणलो का कालच्या धरून तुम्हाला? काय बोललोय का मी? तिकडं देवाला गेली काय का तालुक्याला गेली काय कुणीकडे गेली काय? मला घेणं देणंच नाही भावानं बोलून तिचं काय. मी फक्त माझ्या पद्धतीने माझं म्हणणं मांडीत आलेलं आहे. हा आणि ह्याच्यात असं काय झालंय की नेमकं इतकी लोक माझ्यावर चिघळून दिल्यात तिने की नको नकोच करून टाकलंय फार मला. एवढी बेकारी झाली माझी. अहो माझ्या जाग्यावर जर दुसरा असताना भावानं बोलून तर सहनच नसतं केलं. हा मी म्हणतोय ना लगेच कुठंतरी निघून गेला असता, पण मी आहे ना तोंड देत तोंड देत तोंड देत गप बसलो नाही. मी अजून बसलोय का गप तुम्हाला? मी रोजची रोज माझ्या पद्धतीने मला 2 रुपये मिळते सोशल मीडिया म्हणून मी व्हिडिओ टाकतोय. अहो हा एवढा त्रास काढून हिला काय आहे जवा नेमकं? आणि ही अशीच गप बसून गप बसून मला तर माहिती आहे नवऱ्या ही माणसं सोडून देणार. दिल्यात दिल्यातच आता ती आई बाप म्हणा लागले तू काय ते तिच्या नादी लागत बसलाय काय तू भांडत बसलाय काय? आता म्हणलं तुम्हाला दिसत नाही काय म्हणलं? हा ती काय बोलती काय नाही? हा मी नाही ग बसणार त्यांना म्हणलं. आता ती म्हणायला लागले तू काय फार येडा पागल झाला का काय? ती गेम नाही मिळाली बा ती बायको नाही तुझं तुझं झालं ती जाऊ दे मरू दे म्हणले दुसरी मिळेल का? नाही बरं मी म्हणतो तुला तुला महिन्यानं नाही आपलं 15 दिवसांनी नाही महिन्यानं नाही 4 महिन्यानं नाही 6 महिन्यानी मिळत ना. कुठं ना कुठं तुझ्या नशिबात असले तर मिळत कशाला ते बायाच्या नादी लागत बसलाय? आणि नाही मिळलं तर आपला असा राहा ना पडणार घरात तिकडं खाणार पोळा आम्हाला बी सुख समाधान आहे 2 तुकडं खाऊन दे तू बी जगना. कशाला ते बायाच्या नादी लागत बसतोय काय? नाही तर जा इथून कुठेतरी निघून आमचं तरी आम्हाला म्हातारपणाला शांतपणाने जगू दी. हां तुमचं काल 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 काय रोजचं आम्हाला ऐकावं नाही इथं ना आमच्या आमच्या जीवाला बी अन्नपाणी गोड लागा ना इथं तुमच्या कालकालाने रोज तुमचं ऐकून भावानं बहिणी मथार मथार बी माया बिघडले राहू. हां आई बाप असून लेखाचं त्यांना खरं लागणं आई बाप सगळं माझ्यावर बिघडले. आणि बाया तर बिघडलीच सकाळ धरून जी पटा धरलाय ना तोंडच बंद नाही भाऊ तिथं. हां असं असतंय राहू भावानं बहिणी मी माझ्या पद्धतीत जगण्याचा प्रयत्न करतोय आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथं काहीतरी आडवं येत आहे मला. पण मी माझं डोकं चाललंय भावानं बहिणी मी म्हणलं ओका राहिलेली कपडे मी आणली आपलं धुवायचं इथं धुवून टाकायचं आपलं कसं आहे उद्याच्याला कुठंतरी आपलं जायचं भावानं बहिणी नाही राहायचं आता आपल्याला इथं काय म्हणा मला राहायचंच नाही आता इथं काय बी तुन तुन करायला राह बायको ही मा मला मोकारच. हां म्हणते तुला 3 लेकरं बळ झाल्यात. हां पोरी 2 बाहेर शिक्षणाला आहे एक राहिली आता 15 दिवस इथं दुखण्या मा बाण्यातून कशी तरी निडगी केली तिला पैसे घातलं आता एकूण तिकून तिला शाळा सोडली. माझ्या जेवाला इतका गोर आहे की त्या लेकरांचं बघायचं काही घरचं एक लेकरू ह्याचं बघायचं का तुझं बघायचं का घरातलं कामधंद्याचं बघायचं मशीन बघायची 4 बाया आया बाया त्यांचं ब्लाऊज शिवून द्यायचं त्यांना ती बघायचं का तुझं गुराळ बघायचं ऐकत बसायचं मी का बाहेरच्या लोकांचं 4 गोष्टी मी ऐकून घ्यायच्या. हां शेजारी पाजारी तर लावलेच ना लागलेतच नाव ठेवायला पण तू बाहेर बी माझी इज दाबरू काढ पार काढायला लागलाय तू माझी पार तुला आहे ना पे तू अकलच नाही राहिली तुला पार बे अकलीचा झालाय तू आता तुला जावं येते. हां अजून 1-2 वर्षांनी तुला जावं येते तुला अकल कळली पाहिजे तुला. आता कवर माझं तर तोंड दुखायला लागलं आणि मला मी तर सांगून दमले लोक तुला सांगून दमले. हां तरी तुला कळा ना तू काय फारच कोणच्या बहानात आहे का काय आहे का काय मला समजाना बी एवढं भावानं बहिणी मी नाही ऐकून घेणार राहू.
मी आहे ना बा, मला कळतं राव बा म्हणा बहीण, मला 3 लेकर बाळ आहेत. आज मी म्हणतो 2 वर्षाने तिला लग्न करावं लागन किंवा लग्नाला येईन पोरगी. आता माझं तर काय म्हणणं आहे भावा बहिणीनो की बुवा चांगलं शिकतात पोरी बाहेर. आता काय लई एवढ्या लवकर लग्न असतात का कुठं, ह्या बायाला काय कळ नाही काय नेमकं त्यांचं अजून शिक्षण कुठं जायचं. हां अजून 4-5 वर्ष जायचे त्यांच्या शिक्षणात, 4-5 वर्ष कसे 10 वर्ष जायचे त्यांच्या शिक्षणात. पण मी काय त्या पोरींच्याबद्दल आहे का काय माझं काय म्हणणं, मी काय त्यांना सांभाळाय नको म्हणलोय का त्यांच्या शिक्षणाला आडव येतोय. आता तिथं मला म्हणायला लागली की तू शिक्षणाला नाही आडव येत, पण त्यांच्या डोक्याचे परिणाम करतोय त्यांच्या डोक्यावर परिणाम करतोय तू. आता मी काय त्यांच्या डोक्यावर परिणाम केलाय भावा बहिण, हां सांगा तुमच्याच पद्धतीने हो ना हो होऊ द्या. मी काय त्यांच्या डोक्यावर परिणाम केलाय, हां. आता ती मला म्हणायला लागली की तू असा जर माझ्यावर तडत बसला, हां त्या पोरींचं मन नाही लागत शाळेत नाही काही, हां आणि त्यांचं शिक्षण नाही व्हायचं नाही काय, अशा पोरी म्हणले गरीबांना द्यावा लागत्यान, त्यांचं काय भवितव्य गाडवायचं. तू असला बाप आहे का काय, हां तू बाप म्हणायच्या बिला ऐकीचं नाही असंच म्हणायला लागली आता मला. तर आणि ती मी मूर्ख झाले की तुझ्या बरं लग्न केलंय म्हणून, आणि मीच मूर्ख झालोय तुझ्या बरं लग्न करून. त्यावेळेसच माझं चुकलं की मी तुझ्या बरं लग्न केलं, मला आज बघायची वेळ नसती आली, ही वेळ माझ्यावर नसती आली भावानं बहिणीनो. आता ही जी वेळ जी चालली ना, एवढं मला जी सहन करायची बारी आली ना, एवढं मला सहन करावं नसतं लागलं भावानं बहिणीनो मला अजिबात. आहे ना बा भावानं बहिणीनो, म्हणती ना ती मला तुझा कशावर अधिकार नाही, तो मला तू कस काय तू मला मागवतोय पै ना पै, हां आणि तू पै ना पै माग, आणि तुझ्याकडे मी बघतेच. म्हणलं आता तू माझ्याकडे बघायला लागली नेमकं, हां जाऊ ना भावानं बहिणीनो माझा विषय संपला, राम दे तुलाच मी दान केलं तुला सगळ्या गोष्टी. हां मी जेवढं कष्ट कावड कष्ट केलं ना मी दान केलं तुला. आता काय दाजी काय मी काय म्हणतोय ती काय पै ना पै घेऊन काय मी काय बंगला नाही बांधणार भला राहणार का मोठा, किंवा मला काही करायचं नाही. मी माझ्या 2-3 लेकर बाळ आहेत, मी त्यांच्यासाठीच म्हणलो होतो की माझे 3 लेकर बाळ आहेत, काय असतं ते नसतं ते त्यांच्या नावं टाकून दे, मला काय करायची भावानं बहिण. हां आणि हिला तिचाच राग आला यो मग मोठ मोठाला चैनीच मला मागायला लागलाय, पुढे चैन आणि पुढे टमटम आणि पुढे आमकन. अरे मागायला लागलोय म्हणजे काय, मी काय माझे हाऊस मौस नाही होईत. हां मला दाजीला हाऊस मौस नाही करावं मला भावानं बहिण राग आला काय माहिती का तुम्हाला सांगू का. अहो ही काय जरी झालं तरी स्वतःलाच करते राव सगळ्या गोष्टी. हां दाजीचा अजिबात विचारच नाही राव भावानं बहिण. बरं आपला थोडा बी जरी विचार नाही म्हणाल ना तर मग काय करायचं सांगा बरं भावानं बहिण तुम्ही. आता हां मी ह्यालाच वाईटागलोय भावानं बहिण. आता मी तिला मी म्हणलं मी इथून गेलं तुला कळन काय नाही म्हणले कळायचं बघितलंय म्हणले मी तुझं आतापर्यंत सगळ्या गोष्टी काय नाही माझं म्हणे ना तुझ्या वचून माझं काहीच खोळामलं बी नाही काय बी. आणि तू पाहिला इथून निघ माझ्यापाशी माझ्या मला तोंडच नको दाखवू. मला एवढा राग यायला लागलाय तुझा की तू होईना मला आता तुझं तोंडच नको दाखवू आता. बर झालं नाही दाखवित तोंड बी मी. आता बघ तुझ्या पद्धतीने तू एकटीच आता मी आता भावानं बहिणीनो मला आहे ना बोलायलाच मला काय राहिलं नाही भावानं बहिणीनो. बरं का आता मी जाऊ द्या आता मला माझं काही माझं डोकं जरा हे झालंय बडाकलंय माझं. चला जाऊन आपले ही कपडे धुतो आता राहिले एवढी. मला तर भावानं बहिणीनो आहे ना घरी जाऊशी वाटाणा काही म्हणतो बरं तिथं आहे ना मला बसूची वाटाणा नाही काय बी एवढं माझं मस्तक फिरलेलं आहे आता. आणि त्याच्यात काय झालं घरच्यानं तर घरच्यांनी मला बोलल्यात बी आणि बाहेरचे बी बोलतात तर बोलू द्या. चल जा तू चला भावानं बहिण मी आता कपडे आपली धुतो चल भेटू आम्ही आपण आता बस येत. काय बघायचं ऐकून घ्यायचं सारखं इथं
Scurt, 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 mare, mare, laudă.